आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ऑल द बेस्ट स्वानंदी. हे घ्या, अजून काही देऊ नको. काय आहे, डस्टिंग वगैरे साठी बाई नाहीये का तुमच्याकडे? आहे ना मॅम, बाई वगैरे सगळे हो की नाही ग? आपणच आपल्या रूम मधली बाई, कपडा घ्यायचा आणि व्हायचं चालू. नाईस कपना. सॉरी मॅम, तुम्हाला ना कधी आणि कशाची गरज लागली ना तर मला सांगा. इथेच कॉरिडोरच्या शेवटी 18 नंबरची रूम, ती माझी आहे. मला ना कधीही आणि कशाचीही गरज नाही हा लागणार, आणि लागलीच तर गोष्ट कशी मिळवायची हे संचिताला माहिती आहे. हा मी बघू. हो घे. आवडला वॅनिटी बॉक्स? हो खूप छान आहे. अगं असे खूप आहेत माझ्याकडे, पण इथे किती आणि काय काय घेऊन येणार म्हणून जो हाताला लागला तो उचलला आपला. मी ना सगळी प्रॉडक्ट अमेरिकन ब्रँडचीच युज करते. ती लिपस्टिक आहे ना, ही फेवरेट लिपस्टिक आहे माझी, 25,000 आहे. बाहेरूनच छान दिसते ना, पण ही युज करून ना मी आता बोर झालो. तू घेऊन टाक. चालेल, थँक्यू, मी ट्राय करते. तुला काय देऊ बरं? बोट छान आहेत ग तुझी, लांबसडक आहेत, मस्त आहेत. तुझ्या बोटांवर हे नेलपेंट छान सूट होईल. हे सुद्धा माझं फेवरेट नेलपेंट आहे. पण तू यूज कर, आत्ता हे यूज कर, नंतर ना मी तुला जेल पेंटचं किट घेऊन येईल. चालेल? हो. शिखा तुला काय देऊ मी? हा परफ्यूम तुझ्यासाठी, तू यूज कर. नाही नाही मॅडम, मला यातलं काही नकोय. तुमच्या डोक्यात कशा भन्नाट आयडिया येतात तशा माझ्या डोक्यात आल्या पाहिजे, तेवढं फक्त शिकवा. मॅम मी घेते. अरे हावरे वाज बघ. पण मॅम खरंच खूप थँक्यू बर का, एवढ्या महागातल्या वस्तू आम्ही वापरल्या नव्हत्या कधी. पण तुम्हाला कधी आणि कशाची गरज लागली ना तर आम्हाला नक्की सांगा बर का. हे सायली तू यांना मदत करणार? तुला माहिती आहे त्या कोण आहेत त्या? आपल्या हॉस्टेलची ती ब्याद आहे ना ब्याद, ती गावठी स्वानंदी. तिच्या ऑफिस मध्ये मोठ्या पोस्टला काम करतात या, कळलं? तू यांना मदत करणार? येडी काय बोलते. आमच्या ऑफिस मध्ये सुद्धा ब्याजच होती, म्हणूनच तिला हाताला धरून धक्के मारून बाहेर काढलंय. बॉस बरोबर लफड केलं आणि दुसरीकडे माझ्याच कलीग बरोबर प्रेमाचे चाळे करत होत्या मॅडम. मग काय, उघडकीच पडलं मॅडमचं सगळं पितळ. मॅडम तुम्हाला माझ्याबद्दल लई मोठा गैरसमज झालाय, आणि हाच गैरसमज मी या सगळ्यांना करून देत आहे. जे काही घडलं ना त्यात माझी काही बी म्हणजे काही बी चूक नाहीये, देवी याची शपथ घेऊन सांगते. आणि तुम्ही म्हणताय ना बॉस बरोबर लफड,
हे काही भी केलं नाही हो मी. यात माझी खरंच काही भी चूक नाही. तुझं रडगाणं ऐकायला इथे आलेली नाही आम्ही. आणि जर तुला वाटत असेल की आपण आधीपासून एकमेकींना ओळखतो म्हणून मी तुझ्याशी चांगलं वागेन, लगेच हा विचार डोक्यातून काढून टाकायचा लगेच. आणि मुळात ना माझ्या आजूबाजूला फिरकायचं सुद्धा नाही, कळलं? हो मॅडम. हो मॅडम ऐक. ओ मॅडम स्वानंदी स्वानंदी तू ऐक. स्वानंदी कोण ही नवीन मुलगी आणि काय समजते स्वतःला? तुला धक्का दिला तिने. हाउ डेअर शी. मूर्ख कुठली. जेसी ह्याच आमच्या ऑफिसच्या संचिता मॅडम आहे. ओ नाव ऐसी. ही तुझ्यासोबत असं का वागते? ते अगं त्या माझ्याशी चांगल्या वागत होत्या. म्हणजे काही दिवसांपूर्वी तर मला म्हणत होत्या की मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. आणि आता काय झालं काय माहिती. नाही नाही ग, हे अशा मुलींना कधी मोठ्या बहिणी वगैरे होऊ शकत नाही. तर अगं माझ बघितलं तिचा ऍटिट्यूड बघ कसा आहे. असं अगते जसं की तिने हे अख्खं हॉस्टेल विकत घेतलंय. हे असल्या मुलींमुळे ना आपल्या हॉस्टेलच्या मुली पण आता खराब होणार आहेत. हेल होणार आहे त्यांची लाईफ. स्वानंदी तिला काय वाटलं ती या हॉस्टेलमध्ये येईल आणि तुझ्याशी हवं तसं वागेल? नाही या, मी हे खपवून घेणार नाही. मी तिचा माज उतरवी. अगं जेसी जाऊ दे ना, कशाला नादाला लागायचं. मी नादाला वगैरे लागत नाही या स्वानंदी, पण ही दुनिया ना अशीच आहे. एवढी गरीब गाय बनून राहशील ना स्वानंदी तर तुला सगळे तुडवून निघून जातील ग. हे असल्या लोकांचं ऐकायचं नाही. आणि मुळात म्हणजे या अशा लोकांना ना त्यांच्या लिमिट मध्ये ठेवायचं. स्वानंदी तुला तुझ्या ऑफिसच्या पार्टीमध्ये कोणीतरी कोल्ड्रिंक दिलं आणि त्याच्या पुढचं तुला काहीच आठवत नाहीये ना? मला असं वाटतं ह्या तुझ्या संचिता मॅडमनीच काहीतरी झोलझाल केला. अगं पण संचिता मॅडम कशाला असं करतील? आणि हे करून त्यांचा काही फायदा आहे का? नाही 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 स्वानंदी एक मिनिट, तुला तुझ्यासोबत गेल्या काही दिवसात जे काही घडतंय ते आठवतंय का स्वानंदी? नीट आठवतं.